पिण्याच्या पाण्याचा अशुद्ध पुरवठा केल्यामुळे प्रहार संघटनेच्या वतीने मुक्ताईनगर परिसरात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं. पिण्याच्या अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या विरोधात प्रहार संघटनेच्या वतीने आज मुक्ताईनगर येथे पाण्याच्या टाकीवर चढून मुक्ताईनगरच्या नगर परिषदेच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडलं आहे. नगर परिषदेच्या वतीने पाणी फिल्टर करणारा तो प्लांट असून तो अत्यंत दयनीय अवस्थेत मध्ये गेला आहे. 60 ते 70 वर्षापासून असलेल्या जुनाट अवस्थेतील टाक्या असल्यामुळे पूर्वीपासून या फिल्टर प्लांटची दयनीय अवस्था झालेली आहे. या टाकीवरील स्लॅब कोसळल्यामुळे अपुऱ्या पत्र्याने या पाण्याच्या टाक्या झाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भूचर प्राणी या टाकीमध्ये पडत असून सन 2017 पासून या टाक्याची स्वच्छता ही अद्याप केलेली नाहीये. त्यामुळे अत्यंत दुर्गंधीचे गढूळ पाणी नागरिकांना पिण्यासाठी नगर परिषद पुरवठा करीत आहे. त्यामुळे मुक्ताईनगर शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी आज प्रहार संघटनेच्या वतीने पाण्याच्या टाकीवर चढून नगर परिषदेच्या निषेध करण्यात आलाय. तात्काळ स्वच्छ पाणी पुरवठा करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार संघटनेचे डॉक्टर विवेक सोनवणे यांनी दिलाय. मुक्ताईनगर नगर पंचायत तर्फे मुक्ताईनगर शहरवासियांना जी पाणी पुरवठा करण्याची टाकी आहे ती 60 ते 70 वर्ष पाण्याची टाकी जुनी असून ही टाकी ज्यावेळेस शहराची लोकसंख्या 5 ते 6 हजार होती त्यावेळेस ती बांधली गेली होती. आज शहराची लोकसंख्या 40 ते 50 हजारच्या जवळपास आहे तरी त्या टाकीचा वापर केला जातो आहे. ती 100% जीर्ण झालेली आहे. ती स्लॅब पूर्णपणे पडला गेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस गाढव कुत्रे डुकरं असे भटके प्राणी येऊन पडतात ते सडतात. तसं दूषित पाणी शहरात नगरपालिका प्रशासनातर्फे पुरवलं जाते व हे पाणी पुरवठा स्वच्छ करावा यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून आजपर्यंत कोणताही ठोस पाणी पुरवठा केला गेला नाही. बऱ्याच राजकीय संघटना सामाजिक संघटनेने वारंवार याची मागणी केलेली आहे परंतु प्रशासन शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी 100% फेल ठरलेला आहे. ही भारत निर्माण योजना जी आपण मागे बघू शकतो ही 60 ते या योजनेसाठी 5 ते 6 कोटी खर्च करण्यात आले पण ती योजना खर्च करूनही त्या योजनेचा फिल्टर प्लांट उभा करूनही शहरात अजूनही दूषित पाणी पुरवठा दिला जाते. शहरासाठी शहरातल्या जनतेला रोज 40 ते 50 रुपयाचं आरोचं क्षारयुक्त पाणी विकत घेऊन प्यावं लागत आहे. म्हणजे शहरातील जनतेस महिन्याला 1200 ते 1500 रुपये हा पिण्याचा खर्च आहे. जेवढा की खर्च किराण्याचा किंवा तेलाचाही घरात होत नाही एवढा खर्च जनतेला पाणी पिण्यासाठी करावा लागतो. ही प्रशासनाला लाज मारणारी बाब आहे. आपण आज 21व्या शतकात पदार्पण करत आहोत व डिजिटल इंडिया मेक इन इंडिया म्हणतो आपण. शहरातील मूलभूत गरज हा पाण्याचा प्रश्न आहे पण शहरात मुक्ताईनगर नगरपालिका प्रशासन पाणी पुरवठा करण्यास 100% अयशस्वी ठरलेली आहे. आपण इथली कंडिशन पाहू शकतो की हे पाणी किती दूषित आहे. गडबड आहे की जनावरही हे पाणी पिण्यास तयार नाही आणि ही विशेष खेताची बाब ही पाणी फिल्टर केलेलं पाणी कोणतं आहे. हे फिल्टर केलेलं पाणी आहे. हे फिल्टर केलेलं पाणी अशी कंडिशन आहे मुक्ताईनगर शहराची आहे. तर या आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जे आंदोलन करण्यात आले त्यांना महाराष्ट्र निर्माण सिनेमा MIM व बहुजन मुक्ती पार्टी व शहरातील सर्व जनतेने सर्व पत्रकार बंधूंनी समर्थन दिल्याबद्दल सर्वांचे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जाहीर आभार मानण्यात आले.